नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत आपलं एकदा स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा अभ्यास करताय विद्यार्थी मित्रांनो तर सर्वप्रथम आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल अकाउंटला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे आणि परीक्षेच्या दृष्टीने ओरिएंटल महत्वाचा आजचा आपण टॉपिक पेपर नंबर चारच्या संबंधी अभ्यास करणार आहोत पेपर नंबर चारचं आपलं जे नाव असणार आहे सहकाराचा इतिहास तत्व आणि व्यवस्थापन मग सहकाराच्या इतिहास तत्व व्यवस्थापनामध्ये आजचा आपल्याला टॉपिक अभ्यासायचा आहे की सहकार क्षेत्रासंबंधी असणारे जे महत्वाचे कायदे असणार आहे मग सहकार क्षेत्रासंबंधीचे कायदे कोणते आहेत आणि त्या कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे आणि त्या कायद्याची आवश्यकता का आहे आणि त्या कायद्याचं काय महत्व आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये समजून घ्यायचं आहे परीक्षेला जो आम्हाला येणारे महत्त्वाचे जे प्रश्न कोणते असतात ते प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे चला पटापट पड़ प्रश्न सांगतो प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या फर्स्ट क्वेश्चन जो आपला असणार आहे सहकार क्षेत्रासंबंधी कायद्याची संबंधी आहे संबंध इतिहास पण त्याच्यामध्ये येणार आहे आणि कायद्याची आवश्यकता का आहे आणि महत्व काय आहे हे पण तुम्हाला त्यामध्ये लिहिणं कंपल्सरी असणार आहे ओके चलो पहिला क्वेश्चन लिहून घ्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सहकार कायद्यांची आवश्यकता व महत्व का आहे सहकार कायद्यांची आवश्यकता व महत्व का आहे स्पष्ट करा ओके कॉमन जनरल क्वेश्चन झाला दुसरा क्वेश्चन घ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या विकासासाठी महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या विकासासाठी सहकार कायद्याची आवश्यकता व महत्व सहकार कायद्याची आवश्यकता व महत्व स्पष्ट करा ओके okay? दोन जनरली क्वेश्चन असतील तुम्हाला एक कॉमन विचारतील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी किंवा सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी सहकार कायद्याचं काय योगदान आहे आपण तुम्हाला जनरली प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो म्हणजे प्रश्नांचं स्वरूप जरी तुमचं फिरवलं गेलं असलं ना तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला या टॉपिक वरती कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्ही तो हंड्रेड अँड वन पर्सेंटली लिहिणार ओके चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला प्रत्येकाचा मग आजचा आपला टॉपिक काय आहे प्रत्येकाच्या लक्षात आलं सहकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि त्या सहकार कायद्याची आवश्यकता काय आहे मी अगदी तुम्हाला संस्था स्थापनेपासून तर सहकार कायद्याच्या आवश्यकतेपर्यंत सगळे पॉईंट मी क्लिअर करणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परीक्षेला याचा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंटली फायदा हा होणार ओके तर चला आपण पहिला पॉइंट लक्षात घेऊया की सहकार म्हणजे काय कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे तर स्टेप बाय स्टेप अभ्यास झाला पाहिजे की नाही मग सहकार म्हणजे काय हो सहकार क्षेत्र म्हणजे काय प्रत्येक आता ची परीक्षा देत आहे मग प्रत्येकाला सहकार संकल्पना माहिती पाहिजे सहकार बघा नावामध्येच आपल्याला दिलेला आहे की सहकारी बरोबर म्हणजे सहकार म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित येऊन कायद्याला मान्य असलेल्या करारानुसार त्या ठिकाणी नियम व अटींची त्या ठिकाणी पालन करून ज्या संस्था किंवा संघटना स्थापन करतात त्याला आपण काय म्हणतो सहकारी असे म्हणतो क्लियर मग या सहकारी क्षेत्रामध्ये आम्हाला कायद्याची देखील आवश्यकता असणं गरजेचं आहे पण कायद्याची आवश्यकता अभ्यासत असताना त्यापूर्वी आपल्याला हे अभ्यासायचं आहे की सहकार क्षेत्र कशा पद्धतीने विकसित झालं म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार चळवळीची सुरुवात कुठनं झाली हे अभ्यासावं लागेल की नाही मग तुम्हाला कळेल की सहकार कायद्याची आवश्यकता का आहे सर्व मग सहकार कायद्याची ऐतिहासिक का पार्श्वभूमी अभ्यासत असताना आपल्याला सर्वप्रथम पहिला पॉइंट येतो तो म्हणजे काय की जागतिक सहकार चळवळ औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावरती जागतिक स्तरावरती कामगार वर्गांवरती अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यांच्या कामकाजाच्या वेळा कमी केल्या गेल्या होत्या बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कधी कधी कामकाजाच्या वेळा वाढवल्या देखील गेल्या होत्या परंतु तिथे एक पॉईंट असा निर्माण झाला होता की जे दिलं जाणारं जे वेतन आहे ते वेतन त्यांना वेळेवरती मिळत नव्हतं मग या वेतनामुळे कामगार वर्ग चिंतित निर्माण झाला गरीब आणि श्रीमंतमध्ये मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कामगार वर्गांना इतर संघटनेमध्ये असणाऱ्या लोकांना अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या म्हणून जागतिक स्तरावरती सर रॉबर्ट ओवेन यांनी इंग्लंडमध्ये सर रॉबेट ओवेन यांनी त्या ठिकाणी अठ्ठावीस विणकार कामगारांना एकत्रित करून एक रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली आणि इथूनच खऱ्या अर्थाने सहकार चळवळीची काय झाली सुरुवात झाली मग सहकार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सर रॉबेट ओवेन यांना ओळखलं जातं पॉइंट क्लिअर मग सर रॉबेट ओवेन यांनी खऱ्या अर्थाने सहकार चळवळीची सुरू सुरुवात केली आणि मग हळूहळू पुढे जागतिक स्तरावरती स्वीडन असेल जर्मनी असेल रशिया असेल फ्रेंच असेल इस्रायल असेल या वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या ठिकाणी सहकारी संस्था संघटना स्थापन झाल्या आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने भारतामध्ये देखील सहकार चळवळीला त्या ठिकाणी वारे वाहू लागले म्हणजे सहकार चळवळीला एक विकासात्मक गती त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते मग खऱ्या अर्थाने भारतामध्ये सहकार चळवळ विकसित करण्यामागचा उद्देश काय होता की आमच्या भारतामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय केला जात होता आणि शेतीसाठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे या भांडवलासाठी आम्हाला शेतकरी वर्गांना त्या ठिकाणी निधी कशा पद्धतीने उभा करावा हा मोठा प्रश्न निर्माण होता कारण ग्रामीण भागांमध्ये सावकारकी वर्चस्व मोठ्या प्रमाणावर होतं आणि या सावकारकी वर्चस्वामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये होता म्हणून त्या ठिकाणी प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी यांच्या पुढाकाराने अन्योय सहकारी महामंडळी ही पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली आणि मग तिथूनच खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या स्थळांवरती सहकारी संस्था समित्या संघटना ह्या काय झाल्या स्थापन होऊ लागल्या आणि ह्याच स्थापन त्या ठिकाणी होत असताना यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या कामकाजावरती योग्य ते नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थांची उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी आम्हाला सहकार कायद्याची आवश्यकता भासू लागली पॉइंट क्लिअर सहकार कायद्याची आवश्यकता का भासू लागली कळालं कारण जे आम्ही ऐतिहासिक स्तरांवरती ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था संघटना आम्ही स्थापन केल्या होत्या तर या सहकारी संस्था संघटना स्थापन झाल्यामुळे त्यांचं कामकाज योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थांचे व ध्येय साध्य करण्यासाठी सभासदांचे हित जोपासण्यासाठी संस्थेला योग्य ती गती निर्माण करून देण्यासाठी बाजारामध्ये दे संस्थेचं नावलौकिक वाढवण्यासाठी यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला सहकार कायद्यांची आवश्यकता भासू लागली मग भारतातील पहिला सहकार कायदा कोणता होता रे एकोणीसशे चारचा घ्या भारतातील पहिला सहकार कायदा एकोणीसशे चार मग एकोणीसशे चारचा सहकार कायदा अस्तित्वात आला आता आपण आपल्या पॉइंट टॉपिक कडे स्टार्ट केलेले आहे इकडे लक्ष द्या व्यवस्थेत सहकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण थोडक्यात अभ्यासली मग आता आम्हाला सहकार कायद्याची आवश्यकता का आहे मग आता पहिला आपला सहकार कायदा कोणता असणार एकोणीसशे चारचा सहकार कायदा एकोणीशे चारचा पहिला सहकार कायदा स्थापन तर झालाच पण या सहकार कायद्यामध्ये काय होत्या ज्या महत्वाच्या अटी ज्या तरतुदी ज्या होत्या त्या कोणत्या होत्या की तुम्ही सहकारी संस्था स्थापन करा काय सांगितलं सहकारी संस्था स्थापन तर झाल्या सहकारी संस्था स्थापन झाल्या पण संस्थेचा कारभार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न होता कारण सहकारी संस्था स्थापन करा असा तरतुदी एकोणीसशे चारच्या कायद्यामध्ये तर केल्या गेल्या होत्या पण ग्रामीण भाग आणि त्याचबरोबर शहरी भागांमध्ये देखील संस्थांची आवश्यकता होती मग त्या संस्थेचा कारभार कसा चालवायचा भागभांडवल कसं उभं करायचं अधिकाऱ्यांच्या नेमणुका कशा करायच्या याची त्यामध्ये तरतुदींचा उल्लेखच केला नव्हता म्हणून आम्हाला पुन्हा नवीन दुसरा सहकार कायदा एकोणीसशे बाराचा दुसरा सहकार कायदा पहिला सहकार कायदा कोणता होता पहिला सहकार कायदा ओके दुसरा सहकार कायदा गेला प्रश्न येतो हा दुसरा सहकार कायदा चलो पहिला सहकार कायदा पॉइंट क्लिअर दुसरा सहकार कायदा काय होता एकोणीशे बारा आता दुसऱ्या सहकार कायद्याची आवश्यकता का भासली कारण आम्ही जो पहिला सहकार कायदा स्थापन केला गेला चा। होता एकोणीसशे चारच्या त्याच्यामध्ये काही महत्वाच्या अटी होत्या उनिवा होत्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या दूर करण्यासाठी मग त्या अटी समस्या कोणत्या होत्या रे तर ह्याच होत्या की संस्था स्थापन करा पण संस्थेमध्ये कारभार कसा चालवावा हे याची माहिती या तरतुदीमध्ये एकोणीसशे चार मध्ये दिल्याच नव्हत्या म्हणून आम्हाला नवीन त्या ठिकाणी एकोणीसशे बाराचा सहकार कायदा स्थापन करावा लागला आणि एकोणीसशे बाराच्या सहकार कायद्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी संस्थेचं व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी वर्ग भाग भांडवाला संबंधी लाभांशा संबंधी त्याबरोबर ठेवीच्या संबंधी योग्य ते नियम तरतुदी अटी कशा कराव्या ह्या सर्व ह्या कायद्यांमध्ये सांगण्यात आलो म्हणजे तरतुदीमध्ये दे माहिती देण्यात आली म्हणून आम्हाला दुसरा सहकार कायदा एकोणीसशे स्थापन करावा लागला म्हणजे हे दोन जे कायदे असणार आहेत हे दोन कायदे आपल्याला सहकारी क्षेत्रामध्ये एक विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी आपण हे स्थापन केले होते म्हणजे एकोणीसशे चार एकोणीशे बारा त्यानंतर पुढे हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या स्तरांवरती समित्या संघटना कायदे देखील स्थापन होऊ लागले त्याचबरोबर आता पुढे जर आपण अभ्यास केला खऱ्या अर्थाने तर मुंबईमध्ये आणखीन एक का सहकार कायदा स्थापन झाला होता तो म्हणजे कोणता मुंबई सावकार की कायदा ओके काय होता मुंबई सावकारी कायदा मुंबई सावकारी कायदा किती होता रे एकोणीशे शेहेचाळीस हा जुना आहे हा लक्षात असू द्या नवा सांगतो मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका पहिला पॉईंट आपण हा समजून घेऊया कि मुंबई की कायदा एकोणीसशे शेहेचाळीस सेम पॉइंटला सहकार कायद्याची आवश्यकता का आहे रे तर सहकार क्षेत्राचा विकास घडून आणायचा आहे मग सहकार क्षेत्राचा विकास घडून आणायचा असेल तर मग आपल्याकडे कायदा पाहिजे मग मुंबई सावकार की कायदा एकोणीसशे शेहेचाळीस हा जुना होता तो स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता की ग्रामीण भागांमध्ये जे शेतकरी वर्ग आहेत हे सावकारांकडनं जे कर्ज घेत होते त्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी एकोणीसशे शेहेचाळीसचा कायदा अंमलात आणला परंतु काही कालावधीनंतर या कायद्यामध्ये बदल झाले आणि आत्ताचा जो लेटेस्ट नवा कायदा आहे म्हणजे तुम्हाला पॉइंट प्रश्न विचारला जातो नवीन सावकारी कायदा मग नवीन सावकारी कायदा कोणता आहे परीक्षेला प्रश्न आलेला आहे नवीन सावकारी कायदा सोळा जानेवारी सोळा जानेवारी, जानेवारी दोन हजार चौदा सोळा जानेवारी दोन हजार चौदा हा आत्ताचा लेटेस्ट मधला सावकारकी कायदा आहे मग सावकारकी कायदा का करणं आवश्यक होतं तर ज्याप्रमाणे सावकारकी वर्ग शेतकऱ्यांची फसवणूक करत होते पिळवणूक करत होते त्यांच्यावरती अन्य अत्याचार करत होते जमीन हडप करत होते यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये नवीन सावकारकी कायदा एकोणीस नवीन सावकारकी कायदा सोळा जानेवारी दोन हजार चौदाला आणि जुना कितीचा होता एकोणीसशे शेहेचाळीसचा एक लक्षात असू द्या रिकामचा गेलं तुम्हाला असे प्रश्न येतील जुना सावकारकी कायदा तर एकोणीसशे शेहेचाळीस आणि नवीन सावकारकी कायदा सोळा जानेवारी दोन हजार चौदाला ओके पॉइंट क्लिअर मग कायद्याची आवश्यकता का होती तर सावकारकीवर नियंत्रण ठेवणं दिलेल्या तरतुदीनुसार सावकारकीने जे काय व्याज आहे ते आकारावं आणि तारण म्हणून ज्या गोष्टी ठेवणार आहे त्या संबंधीच्या पावथ्या देखील संबंधित कर्जदाराला देणं हिसाब किताब ठेवणं नोंदणी रजिस्टरच्या नोंद करून ठेवणं निबंधकांच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी तपासून घेणं खतावण्या त्या ठिकाणी नोंद करून ठेवणं कर्जासंबंधी जी मालमत्ता ताब्यात ठेवणार आहे त्याची सुरक्षितता राखणं या सगळ्या तरतुदी तुम्हाला कायद्यांमध्ये दिल्या होत्या म्हणून आम्हाला सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कायद्याची आवश्यकता व महत्व होतं पॉईंट क्लिअर मग आपण आतापर्यंत किती कायदे अभ्यासले एक दोन आणि तीन चला पुढचा एक कायदा घ्या पुढचा कायदा लिहून घ्या भारतीय करारांचा कायदा भारतीय करार कायदा भारतीय करार कायदा आता हे मी तुम्हाला सगळे कायदे सांगतोय आणि ह्या कायद्यांचं सहकार क्षेत्रामध्ये काय आवश्यकता आहे आणि महत्व आहे हे पण एक्सप्लेन करतोय ओके तर भारतीय करार कायदा किती आहे रे भारतीय करार कायदा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट किती आहे अठराशे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट किती आहे अठराशे भारतीय करार कायदा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे मग आता आम्हाला सहकारी संस्थांमध्ये करार करणं दोन सहकारी संस्था असतील आता सहकारी संस्थांना जर भांडवलाची गरज भासली किंवा सहकारी संस्थेला निधी भांडवलाची आवश्यकता भासली तर दुसऱ्या संस्थेकडनं ती निधी उचलणार म्हणजे निधी घेणार मग त्यावेळेस जी संस्था निधी देणार आहे की देणारी जी संस्था निधी असणार आहे ती संस्था काय करेल घेणाऱ्या संस्थेकडनं करार करून घेणार मग कराराची देखील आवश्यकता आली की नाही सहकार क्षेत्रामध्ये म्हणून भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नुसार करार करत असताना त्या ठिकाणी तो करार लेखी स्वरूपामध्ये असला पाहिजे आणि तो करार दोनही पक्षांना मान्य असला पाहिजे म्हणजे करार करण्यासाठी त्या ठिकाणी संज्ञान व्यक्तीची त्या ठिकाणी आवश्यकता असते आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे तो करार दोनही पक्षांना मान्य असावा आणि तो कायदेशीर असावा तो लेखी स्वरूपात असावा तोंडी नसावा ओके हे आहे त्या ठिकाणी कायद्याची सगळ्यात महत्वाच्या तरतुदी म्हणून सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर आपण अभ्यास केला तर ता त्या ठिकाणी आम्हाला भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर हा ठिकाणी सहकार क्षेत्रासाठी महत्वाचा आहे आवश्यकता आहे पॉइंट क्लिअर चलो पुढचा आपण एक करार बघूया भारतीय दंडविधान संहिता भारतीय दंडविधान संहिता okay? आता भारतीय दंडविधान संहितेचा जर आपण पॉइंट पाहिला तर त्याचा जो कायदा आहे तो अठराशे साठ आहे अठराशे साठ आय पी सी ज्याला आपण म्हणतो भारतीय दंडविधान संहिता मग आता सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती संस्थेमध्ये मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा जर कोणी दुरुपयोग केला तर त्यासाठी शिक्षा असली पाहिजे की नाही म्हणजे संपत्तीचा जर त्या ठिकाणी संस्था दुरुपयोग करत असेल किंवा संस्थेचे व्यवस्थापक मंडळ संस्थेची मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी वापरत असतील तर अशा वेळेस आपल्याला कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई देखील होणं आवश्यक आहे म्हणून आम्हाला सहकार क्षेत्रामध्ये सहकार कायद्याची आवश्यकता आणि महत्व असणं गरजेचं आहे म्हणून त्यातील महत्वाचा जो कायदा आहे आपला भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठचा आणि हा भारतीय दंडविधान अठराशे साठचा जो सहकार कायदा आहे या कायद्यामध्ये संस्थेच्या संबंधी संबंधी कागदपत्रांच्या संबंधी अफरातफर झाल्यास तर त्यानुसार त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींना शिक्षेचं त्या ठिकाणी शिक्षे पात्र राहून जी असलेली शिक्षा आहे किंवा जी असलेले दंड आहे ते त्यांना त्या ठिकाणी भरणं आवश्यक असतं म्हणून सहकार क्षेत्रामध्ये जे काही सहकार क्षेत्रामध्ये कायदे आहेत ह्या कायद्यांची आवश्यकता ह्यासाठीच असते की संस्थेचा उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जर कायदा असेल तर सहकार क्षेत्राचा विकास त्या ठिकाणी गतीने होत असतो इथपर्यंत पॉइंट लक्षात आले चला पहिला कायदा पण कोणता पाहिला एकोणीसशे चारचा कायदा दुसरा कायदा आपण कोणता पाहिला एकोणीसशे बाराचा सहकार कायदा पाहिला आणि तिसरा कायदा कोणता पाहिला रे एकोणीसशे शेहेचाळीसचा जुना सावकरकी कायदा आणि नवीन सावकरकी कायदा सोळा जानेवारी दोन हजार चौदाचा आणि पुढचा कायदा पाहिला आपण भारतीय करारांचा कायदा अठराशे बहात्तरचा आणि भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठचा ओके तर हे महत्वाचे तुम्ही पॉइंट जर प्रश्न आलाच तर तुम्ही अशा पद्धतीने देखील सहकार कायद्याची आवश्यकता व महत्व या प्रत्येक कायद्यांचं सहकार क्षेत्राशी आहे म्हणून त्यामुळे तुम्ही या अशा पद्धतीने देखील लिहू शकतात ओके इथपर्यंत पॉइंट क्लिअर चलो आणखी आपण एक महत्वाचा पुढचा कायदा बघूया सहकार क्षेत्राच्या संबंधी सहकार कायदा साठ कायदा एकोणीसशे साठ आपल्याला पेपर पाच मध्ये असे काही प्रश्न विचारले जातात की महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंबंधी म्हणजे भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील असू द्या सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सहकार क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी सहकार कायद्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला एकोणीसशे साठचा जो सहकार कायदा आहे ह्या एकोणीसशे साठच्या सहकार कायद्याची निर्मिती कधी झाली रे तर एक मे एक मे एकोणीसशे साठ ओके रिकामी जागेला प्रश्न येतो एक मे एकोणीसशे साठ ला ओके मग एक मे एकोणीसशे साठ ला जेव्हा सहकार क्षेत्राचा त्या ठिकाणी कायदा अस्तित्वात आला आणि या कायद्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामध्ये संस्थांची नोंदणी कशी करावी त्याचबरोबर सभासदत्वासाठी कायदा कोणता आहे त्याचबरोबर खुले सभासदत्वासाठी कायदा कोणता आहे त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये संस्थांच्या कामकाजासंबंधी लेखापरीक्षणासंबंधी कोणत्या कलमानुसार संस्थांमध्ये लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक आहे अशा वेगवेगळ्या सहकार कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले एकोणीशे साठच्या कायद्यानुसार मग आम्हाला जर सभासदांची हकालपट्टी करायची असेल तर त्यासाठी कायदा कोणता आहे तर कायदा कलम दिलेला आहे आपल्याला पस्तीस सभासदांसाठी म्हणजे खुले सभासद असेल तर कलम तेवीस असणार आहे म्हणजे जे कलम दिलेले आहेत ते कायद्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून सहकार क्षेत्राचं जे कार्य आहे ते कार्य विकसित करण्यासाठी संस्थांचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये योग्य ती गती निर्माण करण्यासाठी सभासदांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला सहकार कायद्याची मदत घेणं आवश्यक असते म्हणून सहकार कायदा त्या ठिकाणी गरजेचा आहे पॉइंट क्लिअर मग यामध्ये जो एक मे एकोणीशे साठचा जो सहकार कायदा आहे या सहकार कायद्यानुसार आपण आता त्या ठिकाणी काय करत असतो संस्थेचं उद्दिष्ट ध्येय संस्थेचं कामकाज त्या ठिकाणी पार पाडत असतो म्हणून आजच्या लेक्चर्सला तुम्हाला पॉईंट लक्षात आला असेल की सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्थळांवरती त्या ठिकाणी काय आहे कायदे अस्तित्वात आलेले आहेत तर त्यातील आणखीन काही चार पाच मी कायदे सांगतो ते कायदे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या चलो पहिला एकोणीसशे चार नंतर एकोणीसशे बारा त्याच्यानंतर आपण सावकारकी कायदा पाहिला मुंबई सावकारकी कायदा जुना एकोणीसशे शेहेचाळीसचा त्याच्यानंतर आपण नवीन सावकारकी पाय जो कायदा आहे तो पाहिला सोळा जानेवारी दोन हजार चौदाचा चा ओके आणि पुढे नंतर भारतीय कराराचा कायदा जो अठराशे बहात्तर पाहिला त्यानंतर आपण सहकार कायदा एकोणीसशे साठ त्याच्यानंतर आणखीन काही पुढे कायदे सांगतो ते नोट डाऊन करून घ्या संपत्ती हस्तांतरण कायदा एकोणीसशे ब्याऐंशी संपत्ती हस्तांतरण कायदा एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर घ्या महाराष्ट्र कर्ज निवारण कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्र कर्ज निवारण कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढे घ्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट आता हे मी कायदे तुम्हाला का सांगितले आहे कारण हे कायदे तुम्हाला धोड्या लावांना पण पेपरला येऊ शकतात ओके अ गटामध्ये येतील भारतीय दंडविधान संहिता आणि ब गटामध्ये तुम्हाला कायदे देतील मग भारतीय दंडविधान संहिता कायदा काय आहे रे अठराशे साठ आहे ओके हे तुम्हाला माहिती पाहिजे जो सावकर की कायदा काय आहे रे एकोणीशे नवीन सावकरकी कायदा काय आहे रे तर सोळा जानेवारी दोन हजार चौदा ओके म्हणजे हे वेगवेगळ्या स्तरांवरचे जे सहकार कायदे आहेत या सहकार कायद्यांमुळे आम्हाला संस्थांचं संघटनेचं त्या ठिकाणी विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी मदत होत असते संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होत असते संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मदत होत असते अगदी सोपा जनरल पॉइंट आहे काही जास्त अवघड नाहीये फक्त बेसिक चार पाच कायदे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला या टाईपचा प्रश्न आला तर प्रत्येक कायदे त्या ठिकाणी एक्सप्लेन करा पॉइंट क्लिअर तर आजचं लेक्चर्स प्रत्येकाला व्यवस्थितरित्या समजलं असेल पुढच्या लेक्चर्सला आपण पुढचा नवीन टॉपिक कव्हर करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद